14 डिसेंबरपासून पुणे शहरातल्या सर्व शाळा ह्या सुरू होणार होत्या, परंतु त्यापूर्वी ह्या शाळा सुरू करण्याच्या अगोदर शहरातल्या खाजगी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आपण या ठिकाणी अंडरटेकिंग घेत होतो, याच्यामध्ये त्यांची संमती घेत होतो की याच्यामध्ये आपण पालकांनी जर संमती दिली तर आपण पुन्हा 14 तारखेला शाळा सुरू करूया, परंतु याला मिळालेला अल्प प्रतिसाद हा लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी ही लक्षात घेता, कोरोनाचाही एकूण आजची परिस्थिती जरी नियंत्रणामध्ये असली तरीसुद्धा लहान मुलांच्या दृष्टिकोनातनं ती अजूनही तशी म्हणावी तशी आपण त्याला व्यवस्थित म्हणता येणार नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा या सगळ्या शाळा ह्या 3 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने आम्ही घेतला आहे. 4 तारखेलासुद्धा 4 जानेवारीला त्यावेळची परिस्थिती, पालकांची भूमिका, विद्यार्थ्यांचं आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यावेळेचा निर्णयसुद्धा घेण्यात येईल, परंतु आज मात्र 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.